महापर्व काळ आहे. संत महंताच्या पवित्र सन्निधीमध्ये तुम्हा आम्हाला या ग्रंथराज ज्ञानेश्वरी च्या संबंधाने या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणारे श्री महाराज या ठिकाणी आपल्या अमोघ वाणीतून या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शनही करतील. आणि त्यांच्या पवित्र हस्ते या ठिकाणी हा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होणार आहे. अशा या महान आणि दिव्य अशा पर्वासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. लगेचच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, त्यामुळे इतरत्र न थांबता सर्वांना विनंती आहे मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. ताबडतोब सर्वजण बसून घ्या लगे ताबडतोब. इथं उभं राहणं राहिलेले सर्व मंडळीला विनंती आहे, बसून घ्या जागेवरती. कोणी का असेना एक 10-15 मिनटं बसून घ्या, काही फरक पडत नाही, ताबडतोब बसून घ्या. आणि वाचक मंडळी असतील जे सर्व माता भगिनी यांना विनंती आहे, ज्ञानेश्वरी घेऊन बसा. हां हां, सर्वांनी बसून घ्या. वाचक मंडळी म्हणजे कोणी असं जे बसलेलेच आहे त्यांनीच बसावं असं काही नाही आहे. कोणीही यात ज्ञानेश्वरी जेवढ्या आहेत तेवढ्या ज्ञानेश्वरीवरती सर्वांनी बसून घ्या. शनिवार गुरुजी आपण पण बसून घ्या. महाराज बसून घ्या, ज्ञानेश्वरी समोर बसून घ्या. अजय महाराज बसा, सर्वांनी बसून घ्या. आणि मेणबत्ती सर्वांना वाटून द्या, आहे त्यांना वाटून द्या ना, ज्या आहेत त्यांना वाटून द्या. तोपर्यंत चला. अनिल मोरे महाराज यांना विनंती, पुन्हा एकदा विनंती करतोय, त्यांनी ताबडतोब यायचं आहे. श्री महाराज पण आपल्या आलेले आहेत, महाराजांना विनंती आहे, महाराज आपण पण या. तिथे बसून घ्या ज्ञानेश्वरी, जिथं जेवढ्या ज्ञानेश्वर आहे त्या सर्वांवरती सर्व सर्वजण बसून घ्या. ज्ञानेश्वरी घेऊन बसा सर्वजण. शंकर महाराज, हा बाबा इथे आहेत, बसून घ्या. चला बाबा पीटी घ्या तुम्ही, हा पीटी आणि टाळ घ्या. चला थांबू नका, कोणी उभं राहू नका, असं बघू नका. या ठिकाणी सर्वजण बसून घ्या, ताबडतोब जी जागा मिळेल तिथं बसून घ्या. समोर येऊन एवढं मोठं आपलं परमभाग्य आहे की श्री महाराज आपल्या या ठिकाणी या दीपोत्सवाकरता उपस्थित झालेलं आहे, त्यामुळं यासारखा दुसरा आनंद नाही आहे. हा सुखसोहळा स्वर्गीय नाही, म्हणून हा आनंद आपणही या उपस्थिती आपणही उपस्थित दाखवून आनंद वृद्धिंगत करून घ्यावा आणि जीवन कृतकार्य करावं ही विनंती आहे. चला सर्वांनी या, बसून घ्या. मेणबत्ती सर्वांना वाटा. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे किंबहुना तुमचे केले या वेळीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रत्येकाचे वेगळ्या वेगळ्या आहेत ना, ज्ञानेश्वरी वेगळ्या वेगळ्या आहेत त्याच्यामुळे. वही क्रमांक 1792. बसून घ्या. आणि रामदास बाबांना एक माईक द्या ते त्यांना. आणि मेणबत्ती प्रज्वलित झाल्यानंतर कोणीही इतरत्र ठेवू नका, कपडा लागेल असं काही करू नका. मेणबत्ती ज्यावेळेस सांगेल संयोजकाने विनंती आहे, त्यांनी लगेच सगळे लाईट बंद करायचे आहे. आणि ती सर्व मेणबत्त्या तिथं समोर झाडापाशी त्या वाट्यावरती लावायच्या आहेत. आपल्या कोणाच्याही कपड्याला लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आहे तर माचिस वगैरे आहे. चला आहे.
सर्वांनी आपलं एक ननुभरायचं चिंतन करायचं आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा. सर्वांनी म्हणायचं आहे, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकल देवाधी देवा, कृपाळुवा जी केशवा, कृपाळुवा जी केशवा, महानंदा महानुभवा, महानंदा महानुभवा, सदा शिवा सहज रूपा, सदा शिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, चक्रधरा गरुड ध्वजा करुणा करा, गरुड ध्वजा करुणा करा, सहस्त्र पादा सहस्त्र करा, सहस्त्र पादा सहस्त्र करा, क्षीर सागरा शेष शयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, भवतारका धरित्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगजीवना, जगज्जनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, बाळरांगणा बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, तुकाला मज ठाव द्यावा जी चरणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेची करितसे विनवणी, हेची करितसे विनवणी, भव बंधनी सोडवावे, भव बंधनी सोडवावे, सकल देवाधी देवा, सकल देवाधी,
कृपाळुवाजी केशवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा महानंदा सदा शिवा सहज रूपा सदा शिवा सहज रूपा पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय धर्माळेश्वर भगवान की जय सब संतन की जय 1792 ही ओवे काढायचे आहे किंबहुना तुमचे केले तिथून आपल्याला घ्यायचे आहे चला सर्व तयार सिद्ध अध्याय 18 मोक्ष संन्यास योग आणि 1792 होवे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथे माझे जी उरले पाये कपन आता विश्वात्मके देवे येणे वागयदने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तिला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे वांदियाळे अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव चैतना चिंता मणीचे गाव बोल तुझे अर्णवा पीयूषांचे चंद्रमेजे लांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय देव किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिरी लोक भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजवे विशेष लोकीय दृष्टान दृष्ट विजय होवावे एत मणेशी विश्वेश्वराहो आव होई नारायण प्रसाहो येणे वरी ज्ञान देव सुखियाला आयसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिण लिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र तेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयासे तेथे यदवंश विलासु जो सकळ कळा निवासु न्यायाते पुसी क्षितिषु श्री रामचंद्र येते महेशानु संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे एवं भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध परवी श्री कृष्णार्जुन वरवी गोठी जय केली जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जे ते गीतेचा कलशु संपूर्ण हा अष्टादशु म्हणे निवृत्ती दासु ज्ञानदेव पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे
शके बाराशे बारोत्तरे तय टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेख गुधाला इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया अष्टादशोध्यायः संपूर्णम्। आता नाथांच्या पाच वव्या आहेत त्या वव्या घ्यायच्या आणि चौथ्या अध्यायामधली 54वी ओवी आहे ती ओवी आपणाला घ्यायची आहे। ते लाईट त्यावेळेस सांगेल त्यावेळेस लाईट फक्त बंद करायची त्यावेळेस आपला अभंग घ्यायचा सांगेल। श्री शके 1500 साहोत्तरी तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवंविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्दिया बहु काळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्टी प्रतिष्ठानी गोदा तटी लेखन कामासाठी पूर्ण झाली ज्ञानेश्वरी पाठी जो गोवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जानन रोटी ठेवली ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु। पहिल्या अध्यायामधल्या पाच ओव्या घ्यायच्या अगोदर पहिल्या अध्यायातला सुरुवात करून पाच ओव्या घेऊ आणि मग शेवटचे दिदी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्री गणेशाय ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पद पद ती खेवणे प्रमेय रत्नांची पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय धर्माळेश्वर भगवान की जय। सर्वांना विनंती आपापली मेणबत्ती प्रज्वलित करून घ्या आणि मेणबत्ती प्रज्वलित केल्यानंतर ती जी ज्योत आहे ती ज्योत समोर ठेवायची समोर धरायची आपल्या समोर आणि त्या ज्योतीकडे एकटक पाहून ती जी ओवी आपण आहोत ती म्हणणार आहोत मी अविवेकाची काजळी ती ओवी सर्वांनी म्हणायची आहे ती जे बसलेले आहे चौथा अध्यायातली 54वी ओवी 8वा श्लोक सर्वांनी प्रज्वलित केली मेणबत्ती लाईट ही करा ज्यांच्याकडे मेणबत्ती आहे त्यांनी सर्वांनी प्रज्वलित करून घ्यायचे आहे। अगोदर बाबांच्या हस्ते या ठिकाणी ते मेन दिवा प्रज्वलित करून घ्या आणि मग तुमच्या हिशोबात करून घ्या। हा परम पूजनीय सिद्धनाथजी बाबा श्री बाबांना मी या ठिकाणी विनंती करतो की बाबांनी प्रथम या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं। नाही ना काय हरकत नाही काय हरकत नाही आवर्जून उपस्थित असलेले बाबांना बघा सिद्धिनाथ महाराज आणि हे आता आपल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने दीप प्रज्वलन करीत आहेत
तरी चिंतामण बाबा या दोघांनाही विनंती आहे आणि तसेच त्यांचे शिष्य म्हणजे आपले चिंतामण महाराज हे सुद्धा दीप प्रज्वलन करता येत आहेत. सर्व तरी सर्व झाल्यानंतर सांगा तुम्ही बाकीचे कोणाचं आहे वार हात पकडा हात लावा बस बाकी सर्व प्रज्वलित करून घ्या ते. तसे त्यानंतर इथे आपलेले असलेले आपले लाडके हरिभक्त पारायण शंकर महाराज म्हात्रे यांना सुद्धा मी निमंत्रित करीत आहे. आपण सुद्धा येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. तसेच आपले लाडके सीताराम बाबा यांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा येऊन दीप प्रज्वलित करायचे आहे नारायणगावचे. आणि तसेच भालगावचे चिंतामण सुरखादे यांना सुद्धा विनंती करतो आहे आपण सुद्धा येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. तसेच पालीगावचे आमचे सखाराम बाबा हे सुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा इथे येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. तसेच आमचे काटेगावचे रामदास बाबा यांना सुद्धा विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करता यायचं आहे. तसेच आमचे बळीराम बाबा सर्वांनी पटपटायचं आहे आपण सुद्धा दीप प्रज्वलन करायचं आहे. आमचे लाडके गुरुजी यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा दीप प्रज्वलन करता यायचं आहे. तसेच आमचे आमचे काशीनाथ बाबा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत घोटके आमचे त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. तसेच आमचे आता नियुक्त असलेले सरपंचांचे मिस्टर इथे उपस्थित आहेत शंकर पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण इथे दीप प्रज्वलन करायचं यायचं आहे. आमचे गावचे समाजसेवक शंकर म्हात्रे सखाराम म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. ग्रामस्थ कदम महाराज यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. हॅलो हॅलो चला आळंदीचे आमचे अनंत महाराज यांना सुद्धा विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करण्याकरता यायचं आहे. तसेच आमचे इथे ज्यांनी पारण्याची सेवा केली ते आमचे साठे महाराज यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. तसेच आमचे अंतर्लीचे बाबा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो आपण यायचं आहे आणि दीप प्रज्वलित करायचं आहे. गावातील आमचे वालकू ठुमरे यांना विनंती करतो जुगणू महाराज यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. तसेच आमचे हौसाबाई माऊली यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. माझे सरपंच अरुणताई ठाकरे यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. या पटापट बरोबर बरोबर चला. आमचे अप्पा माऊल लक्ष्मण अप्पा यांच्या पत्नी त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय आपण येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. चला तसेच आमचे हेडुसन गावचे उपस्थित असलेले लहू मामा यांचे सुपुत्र यांना विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. तसेच आमचे श्रावण भाऊ यांना सुद्धा विनंती करतो आपण यायचं आहे. चिंतामण ठोंबरे यांना सुद्धा विनंती आहे की आपण येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. जगदीश बुवा ठाकरे आणि आमचे धडपडे मुकुंद काका यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. लवकर बसून घ्या आता सर्वजण बाकीचे. हॅलो माऊलींच्या वतीने आम्ही नाव घेत नाहीये जरा आपण सुद्धा उठून जरा दीप प्रज्वलन करायचं यायचं आहे. या पटापट उठा 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 या ना. सुमित्रा जाधव यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. चला पालेगावचे पार्वती दाभणे यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे.
रत्न माऊली ठाकरे यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचा आहे. अगोदर ओवी घ्यायचे बरं का महाराज, एक ओवी घेऊ तेवढी ओवी वाचन केली. पाहुणी मंडळी महिला मंडळी इथं आलेली आहे त्यांना विनंती करतो. आपले नाम उल्लेख मला करता येणार नाही, नाम माहिती नाहीये, तरी आपण येऊन सुद्धा दीप प्रज्वलित करायचं आहे. हेडिसन गावातील महिला मंडळी इथं आलेल्या आहेत त्यांना विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. तसेच आमचे अंबरातून आलेले चोपदार यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. सर्वांनी चोपन्न या पटापट ओवी घ्यायची आहे. ज्ञानेश्वरी घेऊन बसलेल्यांना विनंती. आमची साऊंड सिस्टम इथे ज्यांनी आवर्जून अशी चांगली सेवा केली त्यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन आपण इथे प्रज्वलन करायचं आहे. सर्वात मोठी सेवा तुमची आहे. हॅलो हॅलो हॅलो. चोपन्न झाले सर्वजण, आता व्यवस्थित बसा, आता शांत एकदम. मेणबत्तीच्या ह्याच्यामध्ये उजेडापदे पहावं वाटल्यास दिसत नसेल तर. हा मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, देखोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, विवेक दीप उजळे, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. धर्माळेश्वर भगवान की जय. एक मिनिट फक्त मेणबत्ती समोर धरून पहा. चैतन्य या ठिकाणी प्रज्वलित आहे. भावना ठेवा. श्रीराम अभंग घ्या महाराज. आता हॅलो हॅलो. भाव धरुनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनी वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनी करी हारी तयावरी, कृपा करी हारी तयावरी, भाव धरनिया वासे तुझे, भाव धरनिया
जूने से श्री गीता प्रश्न अर्जुने से भाव धरणी वाची नाहेश्वरी भाव धरणी वाची नाहेश्वरी भाव धरणी वाची नाहेश्वरी तेथी ज्ञानेश्वरी वाचे मदी दसाचे तेचे ज्ञानेश्वरी वाचे मदी दसाचे तेचे ज्ञानेश्वरी वाचे मदी दसाचे तेचे ज्ञानेश्वरी वाचे मदी दसाचे भयकळी कालाचे नाही संशया सांडाने गजनार्दने संशया सांडाने गजनार्दने संशया सांडाने दृढ़ा धरी मणि ज्ञानेश्वरी जगत गुरु तुकाराम महाराज की जय धर्माळेश्वर भगवान की जय। हेलो आता लाइट लावा आता ज्ञानोबराची आरती घेऊयात आपण सहस्त्र दीपे दीप ते बोलतील ना बोलल्यानंतर नंतर बोलता येईल ना नंतर बोलते चालेल गुरुजी सर्वांनी आरती सारखी मेणबत्ती ओवाळायची आहे ज्ञानोबराची आरती घेऊया आरती ज्ञान राजा Yeah.
लाइट लाव, लाइट लाव. ह्यानंतर आता आपणाला या ठिकाणी श्री परम पूजनीय सिद्धनाथ जी महाराज बाबा यांच्या यांच्याकडून आपल्याला थोडस मार्गदर्शन ज्ञानपर होणार आहे, ते आपण सर्वांनी श्रवण करावं. तिथे लाव, तिथे लाव. पहिला ऐका ना गुरुजी, दोन शब्द तुम्ही पण बोला. हॅलो, आता काशी क्षेत्रावरून आलेले श्रीयुत परमपूजनीय चिंतामण महाराज यांचे परमसद्गुरु श्री सिद्धनाथजी बाबा यांचा आपणाला थोडंसं आध्यात्मिक चिंतन मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे. बाबांना विनंती करतो बाबांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपण सर्वांनी या ठिकाणी थोडं श्रवण करावं. बाबांचं म्हणणं आहे की त्यांचे शिष्य म्हणजे आपले लाडके चिंतामण महाराज भादोड हे आपल्याला काही अमूल्य बोल काही सांगणार आहेत, ते तेव्हा कृपा करून कोणी शांत राहून गडबड न करता त्यांचे अमूल्य बोल आपण ऐकायचे आहेत. धन्यवाद. जय श्रीराम. तस्तिवनाम दयानवाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेखता प्रत्यक्ष एका जनार्दन शिव निवारी कलिकाळा साभिव गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण भगवान धर्माळेश्वरांच्या या प्रांगणामध्ये दीपज्योतीच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आहेत. आमचे सद्गुरु सिद्धनाथ बाबा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मागे अंबरनाथ इथे दीपज्योतीचा कार्यक्रम होता आणि तिथून सुरेश महाराजांनी हे निमंत्रण दिलं आम्हाला आणि योगायोगाने हा निमंत्रण स्वीकारायचं म्हणजे थोडंसं भीती पण वाटते. कसं आहे, बाबांचं एका ठिकाणी वास्तव्य नसते. हिंदुस्थानामध्ये असं एक ठिकाण नाही की जिथे बाबा पोचले नाही की ज्यांचं चरित्र थोडक्यात सांगतो मी. त्यांच्या आईवडिलांना पुत्र संतती नव्हती म्हणून एका सिद्ध बाबांकडे ते गेलेले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला पुत्र संतती पाहिजे, एक पुत्र संतती पाहिजे. तर बाबांनी सांगितलं त्या की एक नाही दोन मुलं होतील, तुम्हाला दोन मुलं होतील, एक तुमचा व्यवहार सांभाळेल आणि एक त्यागी म्हणजे योगी बनेल. आणि तेच बाबा वयाच्या 8व्या वर्षी बाबांनी घर सोडला, वयाच्या 8व्या वर्षी, आणि हिमालयामध्ये जाऊन नाथपंथी दीक्षा घेतली आणि 24 वर्ष तपश्चर्या केली, काही न खाता 24 वर्ष तपश्चर्या केली. ज्या वेळेला तपश्चर्यातून बाहेर पडले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. बाहेर पडल्यानंतर ते जटाबिटा वाढलेल्या त्या सर्व त्या बाबांनी सावरल्या आणि बाहेर आले. गंगेच्या काठावर मुंडन करून त्या गंगेमध्ये समर्पित केलं. नंतर गुरुकुळमध्ये 10 वर्ष त्यांनी विद्याभ्यास केला. संस्कृताचं फार मोठं अध्ययन केलेलं आहे त्यांनी. संस्कृत स्त्री सुक्त पुरुष सुक्त जे पण सुक्त आहे ते त्यांनी कंठस्थ केलेले आहेत. ब्राह्मण जे विधी करतात आपली वास्तुशांती असेल घटस्थापनेची सर्व त्यांचे कंठस्थ आहेत. तर आपलं सद्भाग्य की योगायोगाने
ते पण आपल्या कार्यक्रमाला या उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं नियोजक हरिभक्तपरायण आपले सुरेश बाबा असतील, ग्रामस्थ मंडळी सर्व असतील, आणि आपण सर्व पंचकृतीतील भाविक भक्त. आताच आमचे गुरुजींचं प्रवचन झालं आणि त्या कार्यक्रमाचा आम्हाला लाभ झाला. इथे आज योगायोग असं आहे की महान पर्वकाळ आहे. महाशिवरात्र म्हणजे फार मोठं पर्वकाळ आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्याम विनान पश्यंती सिद्धास्तांतस्तुमिस्तरो. भवानी शंकरो वंदे, भवानी शंकरो वंदे, गोस्वामी तुलसीदासांची हा श्लोक आहे, रामचरित मानसमध्ये आलेला आहे. भवानी श्रद्धा आहे आणि भगवान शिवजी हे विश्वास आहे. भगवान शिवजी हे तत्व असं आहे की त्यांचा जन्म नाही, ज्यांना आई नाही, ज्यांना बाप नाही. रामाचं जर तुम्ही विचारलं आई वडील तर तुम्हाला सांगता येईल, रामाच्या आई वडिलांचं नाव सांगता येईल. काय नाव सांगता येईल? दशरथ, कौसल्या. कौसल्या. कृष्ण परमात्म्याच्या आई बापाचं नाव सांगता येईल तुम्हाला, आहे की नाही? वसुदेव, देवकी. पण या बाबाच्या आई बापाचं नाव सांगा तुम्ही. कोणी आळंदीत जरी अभ्यास केला असेल तर त्यालाही सांगता येणार नाही, मोठ्या मोठ्या पंडितांना सांगता येईल. मातुपितु ही ना, ज्याला आई पण नाही आणि ज्याला बाप नाही. रामप्रभूच्या जन्मकाळ सांगता येईल तुम्हाला, चैत्र शुद्ध नवमी. कृष्णाचं जन्मकाळ सांगता येतील, श्रावण वद्य अष्टमी. पण या बाबाचा जन्मकाळ सांगा तुम्ही. कुठल्या आहे का एखाद्या पंचांगमध्ये तरी, का काल निर्णयमध्ये आहे का बोला? कुठेच सापडणार नाही. ज्याला जन्मच नाही, ज्याला आई बापच नाही, असं हे तत्व आहे. ब्रह्म विष्णू महेश जे म्हणतो ना, हे त्यांचे अंश आहे. हे कार्यपरत्वे त्यांना आलेली नावं आहेत. एकाकडे जगाचं उत्पत्तीचं कार्य दिलं, एकाला सांगितलं तुम्ही पालन करा म्हणून त्याला विष्णू म्हणायचं. एकाला नाशाचं कारण दिलं म्हणून ब्रह्म विष्णू ह्याची नामाध्येन नावं पडली महाराज. पण याच्या पलीकडे जे तत्व आहे ते शिवतत्व आहे. शिवतत्व आहे. या बाबाचा ठाव ठिकाणा तुम्हाला सांगताच येणार नाही, सांगताच येणार नाही. जे मुख्य ज्ञानाचं प्रकर्षाने जे गुरु आहेत ते भगवान शिवजी आहेत. आदिनाथ गुरु ही परंपरा, कुठलाही संप्रदाय असू दे त्याला परंपरा आदिनाथ गुरु आहे. वारकरी संप्रदाय म्हटलं तरी त्याला परंपरा कुठून आहे? आदिनाथ गुरु. दत्त संप्रदाय जरी तुम्ही समोर घेतला तरी त्याला आद्य गुरु भगवान शिवजी आहेत. नाथांची संप्रदाय जरी घेतला तरी त्याला आद्य गुरु भगवान शिवजी आहेत. आणि असे भगवान शिवजी ज्यांचा आज महाशिवरात्र उत्सव संपन्न सर्व देशामध्ये होत आहे, जगामध्ये होत आहे, आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आपण आज पात्र झालेलो आहे. कारण त्यांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवनाची पूर्णता होत नाही. कोण कुठल्याही संप्रदायामध्ये असा, बघा लक्षात ठेवा, कुठल्याही संप्रदायामध्ये असा, पण शिवतत्वाचा अंगीकार केल्याशिवाय पूर्णता मिळणार नाही. वारकरी संप्रदाय जरी वैष्णव जरी असले, विष्णूचे भक्त असले, तरी त्याला सुद्धा शिवतत्व अंगीकाराव करावं लागते. त्याचं द्वेष करता कामा नये, त्याचा सुद्धा स्वीकार करावा लागते, तेव्हाच पूर्णता त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. एखादा वैष्णव असेल आणि शिवतत्वाचं जर निंदा करीत असेल तर त्याचा परमार्थ परिपूर्ण होऊ शकत नाही. या दोघांचं असं समेट युती आहे. कदाचित भाजप आणि युती कदाचित बिस्कट होऊ शकतील जागेवरून, पण यांची युती कधी अबाधित आहे. तो त्याला इष्ट म्हणतात, हा यांना इष्ट. सोई मम इष्ट देव रघुवीरा. तसं भगवान शिवजी आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. काय ज्ञानेश्वरीचं पारायण?
जे ज्ञानेश्वरी पारायणला जे बसले असतील त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. कारण बघा, कीर्तनाला उपस्थिती सर्वत्र भरपूर असते, पण ज्ञानेश्वरीला पारायणला बसणारे फार मोजके लोक असतील. ज्याला खरी ज्ञानेश्वरी कळाली असेल तो ज्ञानेश्वरी पारायणला बसेल. आणि ज्ञानेश्वरीचं महत्त्व काय? एक तरी ओबी अनुभवावी, 9000 नाही एक तरी ओबी, पण भाव धरून या वाचित ज्ञानी. ते शब्द नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकलिका उजळले देखी. वत्साचे निवसी दुपते होय घरोदसे, झाले पांडवाचे निमिषे जगत धरून. पांडवा म्हणजे अर्जुनाचं निमित्त आहे, अर्जुनाचं निमित्त आहे. हे जे रसायन जे तयार केलं होतं ते अर्जुनासाठी तयार केलं होतं. कोणासाठी तयार केलं होतं? अर्जुनासाठी तयार केलं होतं. पण ते रसायन एका अर्जुनापुरती मर्यादित न ठेवता जगाला, सर्व विश्वाला दिलं. बघा, ज्ञानेश्वरी सकल वाचल्यानंतर तिथे लक्षात येईल की ही ज्ञानेश्वरी केवळ मराठी माणसांसाठीच निर्माण केलेली नाही. जरी त्याच्यामध्ये ज्ञानोबांनी आपला स्वाभिमान प्रगट केला असेल, हा मराठाची बोल कौतुके अमृताई पैजाजिके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन, या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे हो सुखचे होई हो दे जगा, असं तरी ज्ञानोबांनी आवर्जून जरी सांगितलं असेल तरी बाकी भाषेचा सुद्धा ज्ञानोबांनी स्वीकार केला, त्यांचा सुद्धा सन्मान केलेला आहे. म्हणून 56 भाषेचा केला से गौरव. ज्ञानोबांचीच ही आत्मीयता असं नाही, प्रत्येक मराठ्याची ही आत्मीयता आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी पण यावं तरी त्यांचा स्वीकार केला जाईल. असा एकच जगाच्या पाठीवर महाराष्ट्र देश आहे, महाराष्ट्र आपला राष्ट्र आहे, की तिथे सर्व बहुसंख्याने सर्व जातीचे लोक राहतात. बाकी प्रांतामध्ये एकच तुम्हाला जात दिसेल. कारण का? या महाराष्ट्राने सर्वांचा स्वीकार केलेला आहे, सर्वांचा स्वीकार केलेला आहे. आणि अशा ज्ञानेश्वरीचं इथे अध्ययन झालेलं आहे, वाचन झालेलं आहे. ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने आपला प्राण आहे, आपला प्राण आहे. मराठी भाषिकांचा तर प्राण आहे. जसं उत्तरेकडे गेलं तर त्यांच्या घराघरात गोस्वामी तुलसीदासांचा रामचरित तुम्हाला दिसेल. आता मी कुंभमेळ्याला गेलो होतो, येताना प्रवासात आपल्या म्हणजे उत्तर भारतीयच महिला मुंबईच्या त्याही आमच्या डब्यामध्ये होत्या. त्यांनी हनुमान चालीसा सुंदरकांड हे त्यांचं कंठस्थ महिलांचं, जसं आपल्याकडे हरिपाठ पाठ असते 15-12 अध्याय आपल्या आळंदीत पाठ करून घेतला जाते, तसं उत्तर भारतामध्ये रामचरित मानस कंठस्थ आहे त्यांचं. जसं प्रत्येक भागामध्ये एक एक ग्रंथाला डोक्यावर घेतलेलं आहे, ज्ञानोबांनी आमच्यासाठी जर ज्ञानेश्वरी केली असेल तर आमच्या घरी ज्ञानेश्वरी असली पाहिजे. पण मरण निस्ती असून काय फायदा? कोणालाच वाचायला फुरसत नाही ना, नसू द्या ना. नाही पण आम्ही फारच बिझी आहे ना. हो ना, आम्ही फारच बिझी आहेत. कारण आमच्याकडे पैसा आला म्हणून आम्ही फार बिझी आहेत. आमच्याकडे पैसा कमी होतो त्यावेळेला आम्हाला फार वेळ होता, पण आता आम्हाला पैसा एवढा आहे की आम्हाला पैशाचा हिशोब करता करता टाईमपास होतो आमचा. आम्ही कदाचित त्या पूजेला सुद्धा फुटबॉल करतो पण पैशाला पैशाचा सन्मान करतो. मग आमच्या शोकेसमध्ये ठेवायला काही हरकत नाही ना. हो, पण शोकेसमध्ये काय करेल ती ज्ञानेश्वरी? असू दे ना, तुमच्या घरामध्ये निश्चित ज्ञानेश्वरीच असली पाहिजे असे नाही, पकवास पण तुमच्या घरी असलं. हो, पण कोणी वाजवायला नाही, असू दे तरी असलं पाहिजे. पेटी तुमच्या हार्मोनियम तुमच्या घरी असलं पाहिजे. हो, पण महाराज वाचतच नाही, कोणी वाजवतच नाही. नसू द्या, पण तुमच्या घरी असलं पाहिजे. पुढे ऐका, याचा प्रभाव आहे. त्या हार्मोनियमचा एक दिवशी प्रभाव निर्माण होईल, त्या पक्वाचा सुद्धा प्रभाव आहे, या ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. त्या घरामध्ये जरी आता काळात कोणी वाचणारा नसेल वाजवणारा जरी नसेल, पण भविष्यामध्ये अशी एक संतती तयार होईल आणि त्याची बोटं त्या पेटीवर फिरतील. आता सुरेश बुवांचा मुलगा पेटीवर बोटं वाजवतो, ही साधारण गोष्ट नाही. काही शिकता 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 बेजार झाले, बेट्या फुटून गेल्या, पण त्यांना जमलं.
ही अनुवंशिकता आहे आणि ज्याची बोटं त्याच्यावर फिरतात ना ही साधारण व्यक्ती नाही, ती पण मोठी तपस्वी व्यक्ती आहे, तपस्वी व्यक्ती. ज्ञानेश्वरीसुद्धा कोणालाही वाचण्याची इच्छा होत नाही, ती त्याची काही तपश्चर्या असेल तरच ते ज्ञानेश्वरी उघडण्याची. असं मला सांगायचं तात्पर्य, या वस्तू सांप्रदाय असल्या पाहिजेत आपल्याला. एक तरी नातू तरी निर्माण होईल आणि पकवाजवर बोटं पडतील त्याची. मग आपल्या घरात कोणीतरी असा सांप्रदायी जीवात्मा निर्माण व्हावं असे वाटत असेल तर ह्या संप्रदाय जेवढ्या वस्तू आहेत त्या आपल्या घरी असल्या पाहिजेत. आताच काल परवाची गोष्ट आहे. वंदे मातरम 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 सुजलम सुपलम मलयच शीतल सस्य श्यामलम मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. या हिंदुस्थानात राहून वंदे मातरम म्हणत नाही. हिंदू खेदाची गोष्ट, इथलाच अन्न खायचं, इथलाच सर्व वापरायचं, इथंच या जमिनीवर राहायचं, पण आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, वंदे मातरम म्हणणार नाही. पण त्यांना दाखवून दिलं, आता वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली म्हणून दाखवलं. इतर एक तर नमुना आहे, इतर नमुना आहे, इतर नमुना आहे, अजून तर बरंच काही दाखवायचं आहे. इथे हे बघितल्यानंतर फार आनंद वाटला बरं काय. याचा कोणी राजकारण करू नये किंवा सुरेशनी हे लावलेलं आहे तर हे भाजपची असं काही समजू नये. अरे आम्हाला आमच्या आमच्या देशाचं सूत्र जर करत असेल ना तर त्याच्याकडे पक्ष या दृष्टीने पण बघता ही आमची एक मोठी विभूती आहे असं समजलं पाहिजे. इथे पक्ष या दृष्टीने पाहायचं नाही. तुम्हाला सांगतो मी कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या पक्षाचं नाही. तुम्ही कुठल्या पक्षाचा असा, तुम्ही भाजप असा, शिवसेना असा, मनसे असा, काँग्रेस असा, राष्ट्रवादी असा, ना तर अपक्षी असा, तुम्ही स्वाध्यायमध्ये भजन करत असाल काही हरकत नाही, करा बिंदास, आमचा विरोध नाही आणि विरोध कोणी करायचा नाही. तुम्ही बैठकमध्ये भजन करत असाल काय पूजा करा बिंदास, कोणीही विरोध करू नये जो ज्याच्या पद्धतीने करीत असेल. तुम्ही वारकरी असाल काही हरकत नाही, पण ज्या वेळेला हिंदुत्वाचा मुद्दा येईल त्याला सर्वांनी एका भगव्या वेशामध्ये भगव्या पताकामध्ये आले पाहिजे सर्वांनी. सांगितलं घराघरातून घराघरातून खेचून मारू ही ताकद हिंदुस्थानामध्ये आहे. हिंदुस्थानामध्ये हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे, ओ आ उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना सीती धरती बाग बगीचा माझा, हा देश माझा, हा देश माझा, हा देश माझा, हा देश माझा. देशाविषयी स्वाभिमान असलं पाहिजे, देशाविषयी प्रत्येकाला स्वाभिमान असलं पाहिजे, स्वाभिमान असलं पाहिजे. ज्याला देशाविषयी स्वाभिमान नसेल, परमार्थ करायचं आहे, परमार्थ करायचं आहे, पण देशाविषयी स्वाभिमान असला पाहिजे. आमच्या ज्ञानोबांना तुकोबांना सुद्धा देशाविषयी स्वाभिमान होता, स्वाभिमान होता. म्हणून आम्हाला हे निमंत्रण दिलं. बाबा बोलवते होते, मग बाबा चिंतनामध्ये असल्यानंतर बोलत नाही. ते सहज जरी तुम्हाला बसलेले दिसले, सहज जरी बसलेले दिसले त्यावेळेला ते चिंतनात असतात, चिंतनात असतात, चिंतनात असतात. कुठल्याही व्यक्ती समोर जर आली तर त्याचा पूर्ण बायलोटा काढू शकतात ते, की व्यक्ती कशी आहे. असं हे तपस्वी व्यक्ती आहेत. तपश्चर्या जीवनामध्ये ससा घडत नाही. प्रत्येकाने ज्ञानेश्वरीची 5 या 10 वव्या रोज वाचत चला, ध्यान करत चला, ध्यान करा करा. ज्ञानोबा तुकोबांनी सांगितलं राहो आता याची
ध्यान ध्यान करत चला. ध्यानाने बऱ्याच काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. ध्यानाने ध्यान करत चला. आज दीपज्योतीचा कार्यक्रम आहे. दीपज्योती याचं कारण असं आहे की दीप एक प्रकाशन करण्याचं काम करते, म्हणजे अंधाराचं नायनाट करण्याचं कार्य दीप करत असते. दीप हे प्रतीक आहे, दीप हे प्रतीक आहे. त्याच्यातून हे आपल्याला घ्यायचं आहे, दीप जसं दिवा लावल्यानंतर अंधकाराचं नायनाट होते, उदित उदयगिरी मंच पर, जसं सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधकाराला कुठे जाणं असं सांगावं लागत नाही, ते अंधकारच प्रकाशरूप बनत असते, बनत असते. गुरुजी महाराज कुठल्या गुहेमध्ये गेलं नाही, ते प्रकाशस्वरूप बनत असते. तसं दीप हे प्रतीक आहे, ते ज्ञानाचं प्रतीक आहे. जसं दिवा हे अंधकारात नष्ट करतो, तसं आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्रगट झाला पाहिजे. आणि ज्ञान प्रगट जाण्यासाठी आपल्याला संताला शरण गेलं तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्यत्व सकळ, त्यांची शरणागती पत्करावी. बघा, ईश्वराची भक्ती आपण करणारी माणसं आहे सर्व, सर्व ईश्वराची भक्ती. परंतु ईश्वर काय देईल, दृष्ट अदृष्ट फल हे आपल्याला दिसत नाही, दिसत नाही, दिसत नाही. पण संतांची सेवा केलेली हे मला तरी असं वाटते की कधी फुकट जाणार नाही. साधू अवज्ञा करपल हैसा, जरई नगर अनाथ कर नैसा. साधूची जर अवज्ञा झाली तर जरई नगर अनाथ कर जैसा. लंका जाळून टाकली, लंका जाळून टाकली, साधूची अवज्ञा झाली तर लंका जाळली. आणि साधूची अवज्ञा झाली तर द्वारका बुडवली, द्वारका बुडवली. म्हणून साधूची अवज्ञा होता कामा नये. साधूचं नेहमी पूजन सन्मान झालं पाहिजे, पूजन झालं पाहिजे, त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. साधूची निमिषभर जरी संगती केली तरी फुकट जात नाही. एक घडी आधी मी पुण्यात, तुळशी संगत साधू की हरे कोटी अपराध. एक निमिषभर जरी त्यांची संगती झाली तरी कोटी अपराध निघून जातात. असं आहे बघा, दृष्ट अदृष्ट फळ दिसत नाही साधूच्या आशीर्वादाने, दिसत नाही. पण साधूचं ज्यावेळेला आपण चरण प्राक्षालन करतो या त्यांची सेवा करतो, अमोघ असणारा आशीर्वाद, अमोघ असणारा आशीर्वाद त्यांच्या मुखातून निघतो. आणि जे बोलावं लागत नाही त्याला आशीर्वाद म्हणतात, आणि जे बोलून होते त्याला आश्वासन म्हणतात. मंत्री लोक बोलतात ना, हे करू ते करू, त्याला आश्वासन म्हणतात. साधूंच्या ठिकाणी अमोघ असणारा म्हणजे कृपा, आशीर्वाद. जी आशीर्वाद एक शक्ती आहे ती साधूच्या ठिकाणी राहते, साधूच्या ठिकाणी राहते, बाकी ठिकाणी कुठे राहत नाही. आणि योगायोगाने ज्ञानेश्वरी आपले वाचक मंडळी, आपले बाबा काय नाव यांचं, साठे महाराज, हां सुंदर सुंदर, ते ज्ञानेश्वरीचं रोज पारण करतायत, जे काही बसतायत सर्व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी. आमचे आळंदीचे महाराज दोन वेळेला भेट झाली त्यांची. योगा चांगला आहे, चांगला पोरगा, एकदम भारी आहे, भारी सर, भारी. का भारी वाटते, समोर व्यक्ती आल्यानंतरच माहीत होते हे बावलट आहे का चांगलं आहे. तर त्यांचा दोन वेळेला अनुभव चांगला, म्हणजे विनयता, विनयता याची संपत्ती. साधूच्या ठिकाणी विनयता असली पाहिजे, विनयता असली पाहिजे. आणि साधूच्या ठिकाणी जे करंजले गांजले त्यासी मने जो अपुले तोची साधू ओळखाव देव तेथेची जाणाव. असो ज्ञानोबांच्या आशीर्वादाने आपण या प्रांगणामध्ये आलेलो आहे. ज्या या प्रांताला सद्गुरू वामन बाबांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, सद्गुरू सावळाराम बाबांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, सद्गुरू वासुदेव बाबा यांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे, म्हणून आपण आज परमार्थिक आहे, म्हणून आज परमार्थिक जीवन जगतो आहे. महाराज ज्याच्या पण वाट्याला परमार्थ आलेलं आहे फार मोठं धन आहे, फार मोठं धन आहे. हे जर तुमच्या वाट्याला जर आलं नसतं तर तुम्ही आता इथे बसलेले, मग तुम्ही कुठे असता, धाब्यावर नाही का, त्याला कसले उपवास, धाब्यावर बसल्यासारखे उपवास असतात का, त्याला कसली महाशिवरात्र, रोजची महाशिवरात्र त्यांची. पण त्यांचं काहीतरी आशीर्वादाला पात्र झालो म्हणून आपण या या आशीर्वादामध्ये बसले. दोन्ही चोपदार काय मिसतो, सुंदर चोपदार आहे.
हो सुंदर सुंदर नुसते सुंदर वरून दिसत नाही तुम्ही, पण तुमचं मी कधीपासून दोघांचं अवलोकन केलं की खरोखर तुम्ही चोपदार मनुष्य. तुम्हाला तिथे पण होते का हो का? तुम्हाला बघितल्यानंतर आमचे राजे छत्रपतींचे मावळे आठवतात, मावळे आठवतात, मावळे आठवतात. असो झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करायची तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी, कारण पुढे आता टायमिंग आहे, आता फराळ करायचं असेल, कीर्तनाचा योग आहे, योग आहे. आम्हाला हे निमंत्रण दिलं आणि इथे येऊन आम्हाला जे सन्मानित केलं म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं, हरिभक्त बाराजी सुरेश बाबा असतील, त्यांचे सर्व सवंगडी असतील, सर्वांचं मी आभार मानतो. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद बाबा. खरंच पाच पक्वान्न खाऊन त्याग करणं ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे, कारण का आज चिंतामण महाराज हे आपल्यात खेळले मिळाले, चांगलं ज्ञान त्यांनी दिलं आहे आणि ते पाच पक्वान्न खाऊन आज संन्यासी दीक्षा त्यांनी घेतली आहे आणि ते आता कसे काय जेवत असतील, काय खात असतील ते भगवंताला माहिती. खरंच त्याला खूप मोठा त्याग आहे त्यांचा. तसंच आपण इथे आलात, दोन अमूल्य बोल आपण आम्हाला सांगितलेत, खरंच खूप आनंद झाला आम्हाला. अशीच आपली सेवा, आपण येत राहत, आपला आशीर्वाद आम्हाला राहो. आणि तसेच सिद्धनाथ गुरुजी इथे आलेत, त्यांचेसुद्धा आम्ही पुनश्च पुनश्च आभारी आहोत की आपण इथे अमूल्य वेळ काढून आम्हाला आशीर्वाद दिला, खूप छान वाटलं. अशीच आपली सेवा, आप येत राहत आणि आम्हाला आशीर्वाद देत राहा, ही आपला चरणी तुमचे परत परत आम्ही तुम्हाला आभारी व्यक्त करत आहोत. तसेच व्यासपीठ चालक आज ज्यांनी पारायणची सेवा आवर्जून इथे केली त्यांना मी विनंती करतो, कारण की आता आपले व्हालचे बाबा इथे आलेले आहेत, भजन सेवा करणार आहेत आणि नंतर कीर्तन होणार आहे, म्हणून दुसऱ्या कोणाला बोलण्याची मी परवानगी नाही देत, कारण काय असं आम्हाला नियोजनांच्या वतीने सांगितलं आहे. आणि त्याकरता मी व्यासपीठ चालक यांना विनंती करतो की आपण दोन मिनिट काही बोलायचं असेल बोल, अमूल्य बोल आपण आम्हाला सांगावं आणि आपलं ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं असं तुम्ही सांगावं. धन्यवाद. धन्यवाद. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यूं मा मृतंगमय. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारं, अर्थात अज्ञानाकडून ज्ञानाकडे या ठिकाणी नेणारं जे काही तत्व तुमच्या माझ्याकरता संतांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे, जे प्रदान केलेलं आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. या चराचरामध्ये ही सर चराचर सर्व उपाधी आहे, या उपाधीमध्ये चैतन्य सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, परंतु असूनही ते आपल्याला दिसत नाही आहे, अर्थात आपल्याकडे ती दृष्टी नाही आहे म्हणून दिसत नाही आहे. जसं पृथ्वी निदाने भरली आहे परी पायळाविण प्राप्तीनो आहे, तैसा आत्मा सर्व स्वयंसिद्ध आहे परी तो न लाहे गुरुकृपेविण, कारण गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. या न्यायाप्रमाणे संतांचं जीवनामध्ये येणं म्हणजे आपण परिपूर्ण होणं. आणि परमभाग्य आपलं या ठिकाणी असं आहे की प्रत्यक्ष काशी विश्वनाथावरून आणि काशी विश्वनाथच श्री महाराजांच्या रूपाने आपल्या या ठिकाणी दरबारमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देऊन उपकृत करणार आहे केलेला आहे त्यांनी. खरोखरच केले उपकार सांगू मी काय, किंबहुना ठेवेता हा पायी जीव थोडा, हे संतांची अधिकारता असते महाराज. जास्त काय जास्त बोलण्याचा मी प्रयत्न करत नाही, कारण इथं श्री महाराजांच्या समोर काय जास्त बोलणं हे उचित असणार नाही, कारण श्री महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी नुसतं दृष्टीने जरी पाहिलं तरी आपल्याला सर्व काय मिळणार आहे, त्यांच्या दृष्टीत हे सामर्थ्य असतं. म्हणून चिंतामण बाबांनी आणि सिद्धनाथ बाबांनी येऊन आम्हाला या ठिकाणी जे दर्शन दिलेलं आहे, श्री महाराजांनी जे आपल्याला काय सांगितलेलं आहे, खरोखरच अंतकरणामध्ये हा आनंद वृद्धिंगत करण्याकरता पुरेसा आहे. किंबहुना याचं मनन चिंतन आणि निजध्यासन व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
आणि श्री ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्याकडनं उत्तरोत्तर घडत राहो. एक तरी वव्य आपण काहीतरी थोडंसं एक अनुष्ठानात्मक भावनेनं म्हणा की नियमाच्या भावनेनं म्हणा, आपण एक तरी वव्याचं चिंतन दररोज या ठिकाणी बसलेल्या लोकांनी, किमान बाहेरचे नाही नसले तरी हरकत नाही, पण इथं बसलेल्या लोकांनी किमान एक तरी वव्य जे स्मरणात राहील, जे आठवल त्या वव्याचं एकदा तरी स्मरण करावं एवढं या ठिकाणी सांगतो. कारण त्याच्याशिवाय जीवनामध्ये सारसत्व काय नाही आहे. श्री महाराज थोर थोर ज्ञान वृद्ध वयोवृद्ध आणि तपवृद्ध श्री महात्मे या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत मी या ठिकाणी घालतो आणि या ठिकाणी माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. महाराजांचं दर्शन त्यांना स्पर्श न करता लांबून घ्यायचं आहे, पदस्पर्श करायचा नाही श्री महाराजांना. मंडपोलांना विनंती आहे की भजन वर